हॅलो, आज माझा दिवसच काहीतरी वाईट चाललाय. चार वेळा आतापर्यंत माईक चेंज केलंय, पण कसं आहे, होत करू करूनचा असं होतं असं आहे की कसलं धमाकेदार परफॉर्मन्स झालं नाही का? एक टाळ्या लावून दे प्लीज. अरे चहा घेतलाय ना, बजर एनर्जी बिनर्जी कुठे असते असं व्हायचं. आता तुम्हाला सांगतो मी इथे आलेले असं चिंता दा म्हटले मला ते रोहित तुला ते अँकरिंग बिंकरिंग करायचंय म्हटलं बाबा चालेल की आपण जाऊन बोलू प्रेक्षकांशी असं म्हटलं डायरेक्ट आमंत्रण दिलं. आता मला सांगा एवढं पोट भर जेवल्यानंतर इथे उभं राहणं किती कष्टदायक काम आहे माहितीये का? मग ते म्हटले अरे तू आता कष्ट कर मग बसू आपण नंतर. म्हटलं हरकत नाही. आणि मगाचपासून मी बोलतोय बरं का याच्यासाठी लग्नाचं वगैरे वगैरे, तर मला नव्हतं माहिती इतके लगेच रिझल्ट येतात. अहो एवढ्या ब्रेक मध्ये इतकी लोक मला भेटली माहितीये का तुम्हाला, असे जरा जरा नंबर दिले. त्यातल्या एका मुलीला मी म्हटलं की काय घ्या बाई, म्हणजे कसं आहे तू इथे राहते बिते? म्हटलं काय विचारून घ्यावं ना फ्युचरसाठी. म्हटलं काय गं बाई तुला इंग्लिश येतं का? म्हणली इंग्लिश येत नाही पण इंग्लिश घेते. मला काय नाव काय काय चाललंय म्हटलं. म्हटलं नको हे काहीतरी डेंजर आहे, समजतच नाही आपल्याला काय बोलते बाई. म्हटलं जरा जर दुसरी एक मराठी मुली मुली ती कुठे दिसली जरा जरा चेहरा बिरा साधा वाटला तर डायरेक्ट त्या मुली तो खाणच घेतला. म्हणली वाईन बियर रम आणि लिंबू सरबत. म्हणली वाईन बियर रम आणि लिंबू सरबत चंदू आता मा तुझ्याशिवाय नाही करत. डेंजर बोललेत ना पोरी, म्हणजे पूर्वीच ते लाज न मुरडणं गेलं खड्ड्यात आता म्हणजे आम्हालाच असं करायला लागतं बहुतेक असं असं वाटायला लागलं मला. पण कसं आहे आपण होप सोडत नाही, आपण असं काहीतरी कंटिन्युअस काहीतरी करत राहायला पाहिजे म्हणजे सहज लोक इम्प्रेस होतात. तो मगाचपासून तो दुसरा हाफ चटणीवाला असं जो बोलत होता ना तो मला कॉम्पिटिशन देतोय. मला म्हटलं माझ्याकडे पण दोन तीन नंबर आहेत तर त्याला जरा कोपऱ्यात घ्यायचंय मला. म्हणजे कसं आहे मी एवढं लांबून आलो तर मला चान्स पहिला मिळाला पाहिजे ना, बरोबर की नाही? क्या बात आहे, थँक्यू. ते असं असं पाहिजे बघ, मराठी माणसाने असं सपोर्ट केला पाहिजे. मग नाहीतर मग होतात दुसरीकडनं आलेले MBM होतात आपल्या इकडे नमस्कार करतात आणि जाऊ देत. कसं आहे उगाच राजकारणात जायला लोकांच्या अजून भावना दुखवतात आणि दिवाळीचं सण आहे बाकीचे धमाके कशाला उडवा ना, आपण आपलं आपल्याच कार्यक्रमात राहू नाही का? एवढे सगळे चांगले कार्यक्रम झाले दिवाळीचे पण कसं आहे मित्रांनो आपल्याकडे वेळेची काही कमतरता आहे बघा. म्हणून मला माहिती आहे तुम्हाला उत्साह आहे अशी खतरनाक भन्नाट गाणी पाहिजे तुम्हाला, पण काय करणार आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे ह्याच्यानंतर आपल्या समोर एक शेवटचा धमाकेदार परफॉर्मन्स समोर समजून होणार आहे बरं का. पण त्याच्या आधी मी काय म्हणतो, इथे आम्ही आज काहीतरी गप्पा मारत होतो ते आमचे जे काय अँकर अँकर लोक आहेत त्याच्या आज गप्पा मारत होतो. म्हटलं आपण लय लोकांची चेष्टा केली, उगाच दादा कोणके वगैरे मोठ्या मोठ्या लोकांची आपण चेष्टा केली आहे त्यांना इथे नाही करायचा प्रयत्न केलाय. म्हटलं आपण त्या सगळ्यांची एकदा माफी मागून घ्यावी. तर मित्रांनो आमच्याकडनं काही चूक भूल झाली असेल तर आम्हाला माफ करा मोठ्या हृदयाने आणि मी तुमच्या सर्वांचे इथे शांतपणे बसल्याबद्दल आभार मानतो. आणि एवढं खतरनाक तो काउंटर वाढतच गेलो तो सुनील काका खतरनाक एकदम लय भारी आहेत तुम्ही बरं का. मग त्यामध्ये तुमचे सर्वांचे आभार आणि आपण असेच आता वरच्यावरती भेटत राहूया अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ह्याच्यानंतर नॉर्थ LA चा एक भन्नाट डान्स घेऊन येतोय तुमच्यासमोर, भेटूया.